ज्या प्रकारची घटना अमरावतीमध्ये झाली आज तीच अवस्था आपल्याला साक्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। धुळ्यामध्ये धुलिवंदन साजरे करताना काही परिवार डीजे लावून आनंद साजरा करत होते। अजानची वेळ आली, त्यांनी सांगितलं डीजे बंद करा, यांनी तो डीजे बंद केला, त्यांनी सांगितलं आम्ही बंद करतो आणि प्रभू श्रीरामाच्या संदर्भातलं गीत सुरू होतं आणि अचानक दगडफेक सुरू झाली। काही लोक मध्यस्थी करायचा प्रयत्न करत होते, थेट तलवारीने हल्ला झाला आणि काय अवस्था, मी आपल्याकडे फोटो पाठवतो, कशा प्रकारे त्या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे आपण बघितलं तर इतकं भयानक, अशा प्रकारचा तलवारी, कोयते, गुप्ती, लोखंडी रॉड अशा शस्त्रांनी त्या ठिकाणी हल्ले केले आणि पोलिसांनी काय केलं, लेवल यांची तक्रार घ्यायची, त्यांची तक्रार घ्यायची, म्हणजे ज्यांना कापलाय आणि ज्यांनी कापलाय या दोघांच्याही तक्रारी घेतल्या, दोघांवरही गुन्हे दाखल केले। पण ज्यांनी हल्ले केले त्यांना तात्काळ सोडलं आणि ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांना रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं आणि मग त्यांना अटक करून दुसऱ्या दिवशी 4 वाजता जामिनावर सोडलं। आता ते आरोपी फरार आहेत, हे जामिनावर बाहेर आले, ज्यांनी हल्ला केला ते फरार आहेत, ते सापडलेच नाही आहेत, कारण त्यांना त्याच क्षणी सोडून दिलं। आज खरं म्हणजे माझा सवाल आहे की ठीक आहे, प्रत्येक धर्माचा आदर केला पाहिजे, अजानच्या वेळी त्यांनी विनंती केली तर ते बंद करणं योग्य आहे, काही अडचण नाहीये, पण या राज्यामध्ये त्यानंतर रामाचं गीत ऐकणं हे जर या ठिकाणी अपराध होत असेल तर अध्यक्ष मोदी हे अत्यंत वाईट आहे आणि म्हणून या संदर्भात कडक कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली पाहिजे। आज खरं म्हणजे मी मध्ये प्रवीण चव्हाण यांचा विषय मांडला, खरं म्हणजे मंत्री महोदय मी त्या दिवशी सांगितलं आपण अत्यंत हुशार आहात आणि आपण असा मस्त मार्ग त्यातनं काढला, आम्ही आपलं समजलो की एवढं भयानक षडयंत्र करणारे सगळं त्याच्यात दिसणारे प्रवीण चव्हाण यांचा आपण राजीनामा घेतला आणि आता ते सरकारचे विशेष वकील नाहीत, असं नाहीये, आपण फक्त एकाच केसमध्ये घेतला, इतर सगळ्या केसमध्ये ते वकील आहेत। आणि एवढंच नाही, तुम्ही सीआयडी इन्क्वायरी करतो म्हणता, सीआयडीच्या अनेक केसेसमध्ये ते वकील आहेत, कसा न्याय मिळणार आहे, कसा न्याय मिळणार आहे। अध्यक्ष महोदय, या क्लिप्समध्ये एक प्रकरण अजून माझ्या लक्षात आलं, ते प्रवीण चव्हाणांचं डिस्कशन चाललं होतं त्यातनं लक्षात आलं आणि हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये पुण्यामध्ये एक गुन्हा उघडकीस आला 5 सप्टेंबर 2020 कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये। त्यावेळेस तो गुन्हा होता की कोणीतरी फोर्ज लोकांकडनं पैसे देऊन सिम्बायोसिसचे ऍडमिशनचे लेटर त्यांना देऊन टाकले, ते सिम्बायोसिसचे नव्हते, असा हा गुन्हा दाखल झाला। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या गुन्ह्याचा तपास कशा प्रकारे हा गुन्हा घडला असं पोलीस करत होते, त्याकरता त्या तज्ज्ञांची काही मदत घेतली आणि ती मदत घेतल्यानंतर अनेक भयानक गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात आल्या। एक हा जो गुन्हेगार होता अंबर, हा पुण्यातला मूळ निवासी सध्या मीरा भाईंदर इथं राहतो, अनेकाची त्यांनी फसवणूक केली आहे आणि रेस कारची एक कार बनावट कागदपत्र तयार करून विकण्याच्या आरोपात तो सध्या ठाण्याच्या केंद्रीय कारागृहात आहे आणि त्याचा एक सहकारी शफीक अन्सारी हाही ठाण्याच्या कारागृहात आहे। अंबर हा हवाला एजंट सुद्धा आहे आणि दाऊद इब्राहिमसाठी जो मनी लॉन्ड्रिंग करतो त्या हसन अली बाबा याच्याशी त्याचे जवळचे संबंध आहेत। एक अजून कॅरेक्टर याच्यामध्ये लक्षात आलं, टिया सुनार नावाची त्याची गर्लफ्रेंड आहे, ती जम्मूची आहे, भारतात राहण्याकरता तिच्याकडे वैध कागदपत्र नाही आहे, 90 पासून ती बनावट कागदपत्रांच्या भरोशावर राहते, बार डान्सर म्हणून पहिले काम करत होती आणि आंध्र आणि बंगाल सारख्या राज्यांमध्ये एजंट नियुक्त करण्याचं काम ही ती करते आणि तिच्या आणि अनेक सहकाऱ्यांच्या बँक खात्यातनं पैसे ट्रान्सफर झाल्याची आता कबुली देखील दिली आहे। यासोबत निलेश शेट्टी हा एक बार ओनर आहे, याचं या टिया सुनारशी नजीकचे संबंध आहेत, विक्रम मलकानी डॉन ब्रिगेन्झा
आणि इतरांच्या माध्यमातून रशियन आणि युक्रेनियन टोळ्यांशी यांचा संबंध आहे. एक अजून कॅरेक्टर याच्यामध्ये आहे, अर्पित चतुर्वेदी, जो अंबरचा कौटुंबिक मित्र आहे. पुण्यातील बस्तान हटवल्यानंतर तो आता नोएडातून ऑपरेट करतोय, दुबईमध्ये तो नित्य प्रवास करतोय. हे सगळं इन्व्हेस्टिगेशन मध्ये आलंय. त्याच्या एटीएम लोकेशनवरनं तो वेगवेगळ्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अल्पसंख्याक समाज आहे अशा भागातनं कॅश डिपॉझिट करतो. त्याचे सीडीआर पाहिल्यानंतर त्याचे बहुतेक कॉल्स घाना, बेल्जियम इथनं झाले आहेत. बँक अकाउंट आणि केवायसीचे कागदपत्र हे देखील इतरांच्या नावाने आहेत. एक अजून कॅरेक्टर याच्यामध्ये प्रत्युष सिंग, हा बिहारचा आहे. त्याच्या नेपाळ, पिपरिया, बंगालची सीमा इथे सगळे लिंक्स आहेत आणि तो नेपाळला नित्यनेमाने प्रवास करतो. आणि हे सगळी प्रकरण दाबण्याकरता यांनी भरपूर पैसा खर्च केलाय. आणि हा एका निशा सिंग आणि फराज काझीच्या संपर्कात आहे. असं जम्मू काश्मीरमध्ये ऑपरेट करणारी 35 लोकांची ही लिंक आहे. एक अजून कॅरेक्टर आहे निखिल काजबे, हा प्रोफेशनल हॅकर आहे. बँकेत केवायसी, इलेक्ट्रॉनिक पुरावे नष्ट करणे, डार्क नेटचा वापर करणे अशी सर्व कामं तो करतो. आणि यांची लिंक जाते सलीम मर्चंट पर्यंत, सलीम मर्चंट जो दाऊद करता काम करतो. आता एवढ्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख कशा करताय, तरी एक प्रोफेशनल गँग आहे. 300 अधिक त्यांचे सदस्य आहेत आणि 8 राज्यांमध्ये काम करतात. आणि त्यांचे काम कुठलं आहे, नार्कोटिक्स आहे, सेक्स ट्रॅफिकिंग आहे, टेरर फंडिंग आहे. आता असं लक्षात आलं की हे लोक काय करतात, तर मगाशी सांगितलं अशा वेगवेगळ्या बँकांमध्ये डॉर्मंट अकाउंट शोधून काढतात, मेलेल्या माणसाचे अकाउंट शोधून काढतात, त्यांचे खोटे आयडीज तयार करतात, त्यांच्या खात्यामध्ये पैसे भरतात. आणि त्याच दिवशी जम्मू काश्मीरमध्ये किंवा बंगालमध्ये दुसऱ्या खात्यांमधून हे पैसे विड्रॉ होतात. आणि ही इतकी चांगली मोडस ऑपरेंडी यांनी तयार केली आहे की बँकिंग सॉफ्टवेअर कसं काम करतं याची यांना पूर्ण माहिती आहे. त्यामुळे संध्याकाळ व्हायच्या आत हा सगळा पैसा ट्रान्सफर झालेला असतो. आणि आपण जर बघितलं हा संपूर्ण याचा रिपोर्टच आहे, कम्प्लीट रिपोर्ट आहे. याचा एक रिपोर्ट आपल्या इकडे असेल कदाचित. म्हणजे हा रिपोर्ट वाचला तर काय काय चाललाय अतिशय भयानक आहे. याच्यात हा मुद्दा इथे मांडण्याचा विषय एवढाच आहे, हा सगळा पैसा, हे सगळं ऑपरेशन हे आपल्या लक्षात आलं. मध्यंतरीच्या काळामध्ये पुणे पोलीस अतिशय वेगानं याच्यावर काम करत होती. एक वेळ तर अशी आली की 100 लोकांना अरेस्ट करायचं देखील ठरलं. आणि त्यानंतर नेमका कोणाचा दबाव आला मला माहिती नाही, पण याचं काम थांबलेलं आहे. आणि आता याचा क्लोजर रिपोर्ट तयार होतो. माझी विनंती एवढीच आहे, हा सगळा रिपोर्ट आपल्या पोलिसांजवळ उपलब्ध आहे, कम्प्लीट. पोलिसांकरताच तयार झाला, पोलिसांनीच तयार करून घेतलाय. जिथनं कुठं त्यांनी तयार केला असेल हा त्यांनीच तयार केलेला आहे. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एस्टॅब्लिश झाल्या. अशा परिस्थितीमध्ये खरं तर पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट तयार करायच्या ऐवजी सगळी केस एनआयएला दिली पाहिजे किंवा सीबीआयला दिली पाहिजे किंवा कुठल्या तरी, कारण केवळ महाराष्ट्रात होत नाहीये, 8 राज्यांमध्ये होत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये लक्षात येत आहे की पैसे इतनं भरले जातात आणि अनेक वेळा जम्मू काश्मीरमध्ये हे पैसे त्या ठिकाणी काढले जातात, विड्रॉ होतात. आणि म्हणून हा अतिशय गंभीर मुद्दा आहे, आपण स्वतः याची माहिती घेतली पाहिजे. माझ्याजवळ याची टाईमलाईन आहे, म्हणजे कोणी कोणी कधी कधी या संदर्भात ब्रीफिंग घेतलं वगैरे सगळी टाईमलाईन आहे. अगदी मार्च 2022 पर्यंतची सगळी टाईमलाईन माझ्याकडे आहे. पण मी इथे सांगणार नाही, आपल्याला मी प्रत्यक्ष त्या संदर्भातली माहिती देईल. पण मला हे लक्षात येत नाही की कुठल्या दबावाखाली हे बंद होत आहे, कारण पुणे पोलीस अतिशय चांगलं काम करत होती आणि अचानक हे काम बंद होत आहे. त्यामुळे या संदर्भातही कुठेतरी लक्ष जे आहे ते देण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, एक अजून मुद्दा या ठिकाणी लक्षात आला, ते तुम्हाला सांगेन. सगळ्या गोष्टी सभागृहात थोडी सांगायच्या असतात ना दादा, तिथं माहिती असतेच ना आपल्याकडे. सरकारला 2020 साली हा गुन्हा दाखल झालाय, पण
समजा असं समजून चालला की 2010 पासून चाललाय, 15 अगदी मी मुख्यमंत्री झाल्यापासून चाललाय, तरी सोडून द्यायचं का? नाही सोडायचं ना, पुन्हा जेव्हा उघडकीस येईल, आणि इतके पुरा असा आहे, गुन्हा उघडकीस आला नाही, गुन्हा उघडकीस आला नाही तर ठीक आहे, पण गुन्हा उघडकीस आल्यानंतर जर सोडून दिला तर तुम्ही दोषी आहात, तर दोषी आहात. काही नॅशनल इंटरेस्टच्या ज्या गोष्टी असतात ना, त्यात तुम्ही आम्ही नसतो, त्यात देश असतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं म्हणजे एक तक्रार माझ्याकडे आली आणि त्या तक्रारीचा एक पेनड्राईव्ह पण माझ्याकडे आहे. नाही, हा पेनड्राईव्ह केवळ गृहमंत्र्यांना मी देणार आहे, याकरता नाही की माननीय अध्यक्षांनी त्या दिवशी म्हणजे तिथे असताना ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही इकडे पेनड्राईव्ह देता आणि तिकडे तुम्ही तो मीडियाला देता, ते आमचा अधिकारच आहे, बोलण्याच्या आधी देण्याचा अधिकार आहे. पण हा एवढ्याकरता केवळ आपल्याला मी देणार आहे की मी अजून याचं फॉरेन्सिक ऑडिट केलं नाही, त्यामुळे त्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचं जोपर्यंत व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत मी कोणावर आरोप लावत नाही, आणि म्हणून मी केवळ हे आपल्याला देणार आहे. पण आपल्याला कल्पना आहे, आपल्या मुंबई पोलीस दलातले एक सेवानिवृत्त एसीपी आहेत इसाक बागवान म्हणून, तसे सेलिब्रेटेड आहेत, एन्काउंटर स्पेशलिस्ट होते, त्यांना काही पुरस्कार वगैरे पण मिळालेले आहेत. पण आता त्यांच्या बंधूंनी एक त्यांची तक्रार केली आहे, हा पुस्तक लिहिलं आहे, आणि दादा त्यांचं बारामती कनेक्शन आहे, म्हणजे तुमच्याशी काही कनेक्शन नाही आहे पण बारामतीचे, पण हे सेवेत असताना मोठ्या प्रमाणात यांनी संपत्ती या ठिकाणी जमा केली. म्हणजे एकटी बारामतीमध्ये यांनी गट क्रमांक 69 मधील 16 हेक्टर 48 आर 42 एकर एनए जमीन आहे त्यांच्याकडे. आपल्याला माहिती आहे बारामतीतले रेट काय आहेत दादा? हा दादांची नसेल एवढी, नाही त्यांची शेती जमीन असेल ना, बगैर शेती कशाला, शेतकरी आहेत ते. त्यानंतर खूप आहे, म्हणजे बारामती गट नंबर, बारामती अशोकनगर, बारामती इथलं असं वेगवेगळे, तिथपासनं तर अगदी मुंबईतल्या संपत्तीपर्यंत मी त्याची माहिती आपल्याला पूर्ण देईन. मुळात इसाक बागवान यांचे सख्खे भाऊ नसीर बागवान, वडील इब्राहिम माणिक बागवान आणि चुलत भाऊजे बिल्किस गुलाब हुसेन बागवान यांच्या नावावर त्यांनी त्या खरेदी केल्या, नोकरीत असताना खरेदी केल्या. त्यानंतर नोकरीवरनं निघाल्यानंतर म्हणजे रिटायर झाल्यानंतर यांनी पहिल्यांदा नुसता एक साधा अर्ज दिला आणि त्या अर्जाच्या आधारावर या सगळ्या मालमत्ता या आपल्या नावावर त्यांनी करून घेतल्या. बिल्किस बागवान यांनी सुद्धा साधा अर्ज दिला आणि ती मालमत्ता नावावर झाली. सोहेल बागवान यांनी देखील दिल्या. आणि एवढंच नाही तर इसाक बागवान यांनी कपूर नावाचे एक व्यक्ती आहेत, त्यांना ही जमीन विकली आणि तीच जमीन 2 महिन्यात पुन्हा परत घेतली. आणि अशा या सगळ्या जमिनीच्या व्यवहारामध्ये आपल्याला हे लक्षात येतं की या जमिनी कोणाच्या नावाने घेतल्या होत्या, यातल्या काही जमिनी, तर फरीद मोहम्मद अली वेल्डर. कोण आहे फरीद मोहम्मद अली वेल्डर? तर ज्यावेळेस 2017 दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ठाणे क्राईम ब्रँचने अटक केली होती, त्यावेळी इक्बाल कासकर यांनी सांगितलं होतं की हा जो फरीद मोहम्मद अली वेल्डर आहे याला मी पैसे दिले आहेत, 10 लाख रुपये मी याला दिले आहेत, आणि त्याचा अकम्प्लिस म्हणून या फरीद मोहम्मद अली वेल्डरचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि फरीद मोहम्मद अली वेल्डर ची चौकशी झाल्या झाल्या तो 7 दिवसात मृत्यूमुखी पडला, त्यानंतर तो वाचला नाही, तो गेला. आणि महत्वाची गोष्ट अशी की हा फरीद मोहम्मद अली वेल्डर काही वेल्दी माणूस नाहीये, हा त्याच्यासोबत काम करणारा, पण 41 लाख रुपयाला हीच प्रॉपर्टी फरीद मोहम्मद अली वेल्डरने त्यांच्याकडनं विकत घेतली. आणि मजेची गोष्ट अशी आहे की ही जी विकत घेतलेली सगळी यांची संपत्ती 10 वर्ष नावावर ठेवली आणि आता 30/12/2020 फरीद मोहम्मद अली वेल्डरच्या
मुलाने ही सगळी संपत्ती इसाक बागवान यांना बक्षीस पत्र करून दिली। बक्षीस पत्र करून दिली आणि ह्या सगळ्या याच्यात ही आपल्याला पेन ड्राइव देण्याचं कारण या करता है कि याच्यामध्ये एका राजकीय नेत्याने मध्यस्थी केली।